हेलो स्टूडेंट्स, आपण कुठला विषय शिकणार आहोत? आज मराठी। आपण या मराठी विषयामध्ये आज बघणार आहोत व्यंजन। सगळ्यांनी मागच्या क्लास मध्ये झालेल्या व्यंजनांची उजळणी केली आहे का? यस। किती व्यंजन असतात? 36। किती असतात? 36। आता या क्लास मध्ये आपण त्याच्या पुढची व्यंजन बघणार आहोत। काय आता पुढे? त त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श हा जो क्ष आहे तो आहे श श शहा मृगाचा आणि हा जो श आहे तो श श षटकोनाचा आहे। हा श काढताना तुम्हाला प काढून त्याच्या पोटामध्ये तिरकी लाईन द्यायची आहे। सो श श शहा मृग श श षटकोन स ह र क्ष आणि न्य। आता आपण परत एकदा सगळ्या व्यंजनांची उजळणी करूयात। त थ द ध न प फ ब भ म य र ल व श। परत एकदा, हा श आहे शहा मृगाचा आणि हा श आहे षटकोनाचा। त्याच्यानंतर स ह ळ क्ष आणि ज्ञ। गृहपाठासाठी ही सगळी व्यंजनं तुम्हाला वहीमध्ये 5 वेळा लिहायची आहे। थँक्यू।